कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं काय म्हणणं आहे, सासूबाईंनी आता स्वभाव काय बदल केला पाहिजे? त्यांचं म्हणजे नाही आहे काही असं बदल करणं, पण आता खूप प्रेमळ आहेत. म्हणजे त्यांना एक फ्रँकली सांगायचं म्हटलं तर त्यांना ते खूप म्हणजे माणुसकी असं खूप माणसं जोडून घेतात. तर माझं एक म्हणणं असतं की जी व्यक्ती नाही थोडा नाही असं नाही, मी टीचर आहे मी असं म्हणू शकत नाही की माणसं तोडा. पण त्यांचं एक असतं की काही व्यक्ती असे असतात की फक्त कामापुरतीच त्यांना बोलवतात. ती पण हॉस्पिटलमध्ये जास्त गरज लागली तर त्यांना आठवण त्यांची येते, त्यांना तशी येत नाहीत. म्हणजे माझं काही तसं म्हणणं नाही आहे की तुम्ही माणसं तोडा वगैरे. आणि आता जसं त्या बोलल्या की त्यांनी चिडचिड कमी केली पाहिजे, मुलांना मारतात, पण माझा आवाजच मोठा आहे टीचर असल्यामुळे मला असं खूपच हे होतं की राग, म्हणजे त्यांना असं की मी रागानं बोलते की रागानं मारायला सुरुवात मला सुद्धा आता तुम्ही माझ्याशी भांडणं असं मग माझं हेच काय खुश झालं बघा. माझं ऍक्च्युली इंटेंशन नसतं भांडण्याचं, बरोबर, पण एक असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला मी भांडणं करते. की तुम्हाला समोर 50 जण बघायची सवय आहे, त्याच्यामुळे घरातली एक एक जण 50 प्रमाणे वाटतात, म्हणून तुमचा आवाज वाढतो. म्हणजे ऍक्च्युली आमची जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे माझे सासू सासरे मिस्टर, माझे दोन मुलं दीर जाव आणि तिच्या दोन मुलं. जाव पण आहे? हा जाव आहे. जाव मोठी की छोटी? छोटी. मग तिचा आवाज कसा आहे? तिचा आवाज शांत आहे. तुमचा ऐकल्यावर काय बोलतच नसेल? नाही, ती पहिल्यापासून शांत आहे, ती जास्त काही बोलतच नाही. म्हणजे मीच घरी आले तरी मीच जास्त बोलत असते. शाळेतले एक्सपिरियन्स, शाळेतल्या स्टाफ रूम मधले घडलेले वगैरे मी जास्त तिला सांगत असते. तुमच्या मनात काय राहत नाही वाटत? नाही राहत, सगळं शाळेतलं घरी येऊन प्रगती पुस्तक. कुठलंही असलं तरी घरी येऊन बोलणारच हो पहिलं, आणि घरातलं बाहेर जाऊन सांगा. अजून माहेरपर्यंत कुठे टीचर रूम मध्ये कुठे माहिती आहे तुम्हाला? टीचर रूम मध्ये मैत्रिणीना विचारायला पाहिजे. नाही उलट सांगत असतात, तिच्या मैत्रिणी मला फोन करतात, त्यामुळे मला सगळं माहिती पडतं. तुमचं काय म्हणणं आहे? हट्टीपणा कमी केला पाहिजे. कोणी? सासूबाई? हे होई ना बाळ, सासूबाई ऐकलं का? भरपूर हट्टीपणा आहे. त्यांनी त्यांचा म्हणजे बरंच सोसलंय, त्यांनी त्यांचा काळ काढलाय मान्य आहे, पण आता सगळेजण आपापल्या कामात बिझी आहे. पण थोडंसं त्यांनी समजून घ्यावं, सगळे त्यांच्यासाठी करायला मी तयार असते, मिस्टर तयार असतात, धीर जाऊ सगळे असतात, पण त्यांचं नाही. मला आत्ता असं हवंय ना, मग असंच पाहिजे. तेवढा हट्टीपणा फक्त कमी केला पाहिजे. बरोबर आहे, कारण आमच्या सासूबाईंचा आवाज ऐकला ना आम्ही हातातलं काम टाकून पहिले धावत जायचो त्यांच्या. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? आणि आता सासूबाईंचा आवाज ऐकला की नवऱ्याला घेऊन बाहेर जातात. हे वेगळं टेक्निक आहे तुमचं. एक असं आपल्याला पण असं वाटतं ना, अरे आपल्याही सोनाने तेच केलं पाहिजे. पण शिस्तीच्या बाबतीत थोडी मी आहे जरा या तरी काय लागत नाही शिस्त. किती वर्ष झाली? 14 वर्ष. 14 वर्ष? अरे तुम्हाला वनवासच वाटतोय. नाही, खूप प्रेमळ आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप समजून घेतलेलं आहे, मला अजूनही समजून घेतात. फक्त आता कसं थोडं बिझी शेड्यूल झाल्यामुळं आणि सुरुवातीच्या काळात मला घरकामाची सवय नव्हती. कळलं, तुमचं नातं छान आहे. बरं माऊली, तुमच्या सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला? कुठे बाहेर जात असू ना आपण, तर त्यांनी पटकन निघावं. जर समजा 2 टायमिंग आहे ना, तर 2 बाहेर निघावं. जे काय कधी निघतात? 5 3:30 का हो? का हो? कारण तुम्ही काय कामात मदत करत नाही, त्यांना आवरल्याशिवाय निघवत नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.